सगळ्यांना वेलकम आणि बहुत बहुत पुष्कळ आभारी आहे तुमचे सगळ्यांचे. लई झकास हा चित्रपट जो आहे तो केवळ एक फॅमिली सब्जेक्ट आहे आणि बाबू भट्ट जेव्हा माझ्याकडे आले, एक मी गाणं केलं होतं ऑलरेडी, एक आलाय ग केबलवाला, आणि ते म्युझिक डायरेक्टर शोधत होते आणि ते शोधता शोधता मला माझे एक मित्रांनी त्यांना माझ्याकडे घेऊन आलं की एक गाणं करायचं, ऐकवलं जरा गाऊन दाखवतो. महिन्या महिन्याला मोजून तारका वाकून बघतोय सारखा, हे महिन्या महिन्याला मोजून तारका वाकून बघतोय सारखा, यो दारा न उभा यो राहिला, ओ दारा न उभा यो राहिला, अलग 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 आला हे केबल वाला. म्हणतात माझी पण एक लाईन आहे, चा मायला ही मुलगी लाईन देते साला, अलग 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 आला रे केबल वाला. हे गाणं ऐकल्यानंतर त्यांनी एवढे खुश झाले, तो बोलते अरे हे गाणं चाहिए मुझे. तर मी म्हटलं मी गाणं करूंगा लेकिन मी पुरे फिल्म के गाणे करूंगा. म्हणजे ते कधी कधी हिंदी बोलत असे कारण ते संभाजीनगर मधले आहेत त्यामुळे. तर मी म्हटलं ठीक आहे, बाकी के मी गाणे आपण करते. तर मग अशा प्रकारे ही फिल्म सुरू झाली आणि मग एक एक गाणी येत गेली, मग मी ते करत गेलो. या सगळ्या गाण्यांमध्ये एक पॅपी मूड आहे सगळे, म्हणजे जस्ट लाईक कॉलेजचं पण गाणं आहे, डिंग डॉंग एक गाणं आहे, त्यात कौशिक देशपांडे आणि गीतिका मांजरेकरनी गायलेलं आहे, ते पण कॉलेज स्टाईलचं गाणं आहे. आणि दुसरं गाणं आहे एक आणखीन एक कॉमेडी सॉन्ग आहे, सुदेश भोसले आणि गीतिकानी गायलेलं आहे, ते पण जबरदस्त असंच कॉलेजचं गाणं आहे. आणि एक अजून एक गाणं जे आहे ते होळीवर, होळी रे होळी पूर्णाची पोळी, सचिन पिळगावकर आणि साधना सरगमजीने गायलेलं आहे, फार धमाल गाणं आहे. आणि या गाण्यात पण पुष्कळ मजा आली काम करताना. आणखीन एक गाणं आहे की मी आहे तुझ्या व्हॉट्सॲपवर, इज अ न्यू कन्सेप्ट आहे आणि हे गाणं मला असं वाटतं की धमाल करेल. सचिन सर ऍक्च्युली मला पुष्कळ लाईक करतात ॲज अ म्युझिक कंपोजर आणि ते नेहमी म्हणतात की तुमचं जे गाणं येतं ते फार इथे इथे लागतं असं त्यांचं मत होतं. तर त्यांनी माझी बरीचशी गाणी गायली आहेत, म्हणजे जास्त गणपतीची गाणी मराठी गायले आहेत ते आणि फिल्ममध्ये पण माझ्या म्हणजे प्रत्येक फिल्ममध्ये ते गायलेच आहेत. तर असं करत असताना त्यांनी हे ह्या फिल्मसाठी जेव्हा गाणं ऐकलं, आधी ते म्हणत होते अरे काही शब्द आपण काढायला हवेत, तर मी म्हटलं बघा आता काय कॉमेडी सीन आहे की होळी रे होळी पूर्णाची पोळी, अरे होळी रे होळी पूर्णाची पोळी, आतात बंदुकीची डड डड आला दुश्मन समोर तर करायचं काय, अशा पद्धतीचं गाणं आहे. आणि म्हणजे कॉमेडी पण आहे आणि त्यातून एक खुन्नस काढायची, अशा अशा प्रकारचं गाणं होतं ते. हा पुष्कळ धमाल ढोल सगळे, मला वाटते बाबूभाईने तर पुष्कळ आखाडा उभा केला होता त्या शूटिंग मध्ये. आणि मी खरं सांगतो त्या निर्मात्यानं सगळ्यांना दाद देतो की किशोर यांदे आणि आपले रमेश पांडे पाटील यांनी खरंच सपोर्ट केला या फिल्मसाठी, नाही तर असं कुणी प्रोड्युसर इतकं उदार मनाने काम करत नाही. आणि धन्यवाद देतो तुम्हाला तुम्हा दोघांना पण. आणि बाबूभाई तर आहेच. या फिल्म मध्ये आर्टिस्ट आहेत सगळ्यात मुकेश भट म्हणून नवोदित कलाकार आहे, फार चांगलं काम केलं त्यांनी. आणि बाकी को आर्टिस्ट तर भाऊ कदम, सगळे महाराष्ट्राचे लाडके कलाकार आहेत सगळे, संजय नार्वेकर आहे, नागेश भोसले आहेत, ते तावडे आहेत, भरपूर चांगले चांगले कलाकार आहेत, निशा परुळेकर आहे, म्हणजे धमाल लोक आहेत, म्हणजे मजा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना. जास्त माझ्या पदरात डिव्होशनल नंबर्स आले पण मी डिव्होशनल सोडून पण भरपूर काम केलं आहे, फक्त हे तुम्हाला तुमच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याचं कारण मला माहिती नाही की मीडिया आहे की कंपनी आहे, कारण कंपनी काय प्रमोशन आजकाल कोणालाच देत नाही, त्यामुळे तो संगीत पण आम्हीच करायचं, मेहनत पण आम्हीच करायची आणि प्रमोशन पण आम्हीच करायचं. बच्चन साहेब सुद्धा
बच्चन साहेबांचं ते सिद्धिविनायकची कृपा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की बच्चन साहेबांनी गायलं आहे, सिद्धिविनायकची आरती आहे, त्यातला जो मंत्र आहे तो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तो मी लिहिलेला आहे, ओम गंगणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। पण मी मनापासून सांगतो की तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही आहे। सिंगल करावा आणि फिल्म करावा किती म्हणजे काय फरक काय आहे काय? जबाबदारी दोन्ही ठिकाणी असते की तुम्ही सिंगल्स करताना पण काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं तुम्हाला, आणि फिल्म करताना तर एक फार मोठं वलय असतं ज्या मागे की आपल्याला असंच पाहिजे तसंच पाहिजे आणि त्या सीननुसार आपल्याला काम करायचं असतं, तर त्या सगळ्या गोष्टी त्या येतातच। म्युझिक मध्ये काय बदल झाला आहे कारण आधीची म्युझिक आणि आजच्या म्युझिक मध्ये? पुष्कळ पुष्कळ बदल झालाय, कारण मला असं वाटतं की मी 2 महिन्यापूर्वीचं संगीत केलेलं आता मी ऐकताना मला असं वाटतं अरे इससे याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो मी, पण इथे त्यावेळेची रिक्वायरमेंट असते। जेव्हा गाणं येतोय तेव्हा तुम्ही काय म्हणजे फर्स्ट गाणं येत आहे फर्स्ट म्युझिक येतं फर्स्ट काय मटेरियल? डेफिनेटली आधी काव्य येतं, काव्यानंतर मग बाकीच्या प्रोसिजर सुरू होतात की काव्यामध्ये नंतर मग ती चाल डिसाईड केली जाते, मग ती चाल आम्ही प्रोड्युसरला ऐकवतो डायरेक्टरला ऐकवतो, तेव्हा ते लोक म्हणतात की काय जर नाही आवडले तर म्हणतात काही ऑप्शन असेल तर तुम्ही सांगा, मग आम्ही ऑप्शन देतो 2-3 ऑप्शन देतो, त्यानंतर ते डिसाईड केली जाते। नाही पण एक खरंच माझी कुंडली चांगली होती की मी इतकं डिव्होशनल काम केल्यानंतर की मलाच वाटत नव्हतं की इतकं चांगली गाणी मी करू शकतो, पण एक डायरेक्टरची कृपा आहे की त्यांनी माझ्याकडनं काढून घेतली गाणी, हे फार क्वचित होतं की अशी फार कमी डायरेक्टर असतील की त्यांनी संगीतकाराकडनं गाणी काढून घेणं की आम्हाला अशा पद्धतीचे आपल्याला गाणं करूया, इज अल्टिमेट हॅट्स ऑफ बाबूभाई। नाही पण बाबूभाई जिथे होते तिथे कसं ऑप्शनच नव्हतं, कारण ते स्वतःच डिसाईड करायचे की ये ओके, त्यामुळे आणि प्रोड्युसर पण त्यांची फार साथ असल्यामुळे ते शक्य होतं ना, तर अदरवाईज प्रश्नच नाही। तुम्ही मध्ये 5 जण केले काही आहे काय स्टुडिओ मध्ये जेव्हा सचिन सर आले किंवा आनंद सिंगर आले तेव्हा काहीतरी स्टुडिओ मध्ये काही तसं म्हणजे गंमत म्हणलं तुम्ही, गंमत अशी की ज्या वेळेला हे आधी मी सगळ्यात आधी सांगितलं केबलवालं जेव्हा मी गाणं मी पुन्हा रिरेकॉर्ड करत होतो तेव्हा बाबूभाई अक्षरशः डान्स करायला लागले डायरेक्टर, मी म्हटलं आपण पत्ता एकदम फिक्स हो गया अभी, तर असे गंमत होते। त्यानंतर मग नेक्स्ट सॉन्ग कुठलं करायचं काहीतरी वेगळं पाहिजे, तर बाबूभाईची कन्सेप्ट अरे व्हॉट्सअप का कुछ गाणं करते हैं, तर मग ते आमचे राजेश बांबूकडे तो तर नेहमी तत्पर असतो आणि फार छान लिहितो, आणि त्याने मी सांगितलं अरे असं असं करायचं होतं, तो बोलतो रेडी आहे, मग ते गाणं गेलं मी आहे तुझ्या व्हॉट्सॲपवर व्हॉट्सॲप मी आहे तुझ्या व्हॉट्सॲपवर, हे दोन सिंगरनी गायला एक वैशाली माडे आणि ही नेहा राजपाल, तर असं एकदम धमाल गाणं आहे। हां बाकी तर मग ते होळीचं पण गाणं आलं होतं, होळीचं गाणं करताना बाबूभाई थोडं टेन्शनमध्ये होते यार कसं होणार गाणं क्या होगा, कारण मी बोला तुम्ही चिंता करू नका सगळं ठीक होणार, आणि त्यावेळेला पण जेव्हा गाणं झालं तेव्हा बाबूभाई आणि प्रोड्युसर इतके खुश झाले की बोलता एक नंबर गाणं दिले आपने, मी बोला सगळ्यांची वेगवेगळी काय म्हणतात त्याला ज्युनर असतं, सगळ्यांचं वेगळं ज्युनर असतं, तर अशा पद्धतीने सगळी गाणी, कॉलेजचं पण गाणं एकदम डिफरंट आहे। बाबूभाईने मला ते कुठल्या गाण्याचं एक तर त्या अनुषंगाने मी ते चाल कन्फर्म केली, अरे डग डग डोक्यात डरे डरे मला शब्द आठवत डरे प्रेमाची डंट डॅन अरे डंट डॅन प्रेमाची डंट डॅन, पण लोकांसाठी एक खरंच लोकांना असं वाटेल की संजय राज भक्ती करता करता अशी पण गाणी देऊ शकतो हे वेळच ठरू शकतो। खूप उशीर झाला म्हणजे कसे संजय भावाला
पाठ्य भेटला नाही या प्रमोशन भेटला नाही आहे खूप दिवस झाले, खूप वर्षापासून आहे नाही ते. असं मला नाही वाटत. जे वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतरचा जो प्रकार आहे, ईश्वराला सगळं माहिती आहे की कोणाला कधी काय द्यायचं आहे. आज फिल्म रिलीज झाली आहे, आज म्हणजे उद्या त्याचा रिझल्ट लागेल आणि मला असा विश्वास आहे की लोकांना ती पावती पोचेल की संजय राऊत धमाल गाणी केलेली आहेत. तेच मला हवं आहे लोकांपर्यंत पोचणं. तुम्ही सर्वांनी मायबाप, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. ही कळकळीची विनंती ॲज मी संगीतकार. या चित्रपटात मी जे काही संगीत दिलं आहे, मला तुम्ही त्या संगीताला म्हणजे ॲप्रोल द्याल, पावती द्याल ही मला अपेक्षा आहे. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी जे कोणी म्हणजे एक मराठी चित्रपटाला एक सपोर्ट म्हणून तुम्ही असं प्रयत्न करावा असं मला वाटतं आहे. पहिलं की जे पहिलं गाणं जे होतं मी जे तिच्याकडनं करून घेतलं, ती माझी सौभाग्य होती, माझी बायकोने गायलेलं आहे. आणि हे खरं सांगू हे चित्रपट तिच्यामुळे मिळालं आहे मला, हे याचा मला विश्वास आहे. नाहीतर कदाचित तिने गायली नसतं तर कदाचित ते गाणं झालं पण नसतं, फिल्मची गाणी झाली पण नसती. तुम्हाला काय वाटतं? एकच गाणं गायलं, विधुला गौरी तिचं नाव आहे, आणि एकच गाणं पूर्ण फिल्मला भारी आहे. हां भरपूर गायलं त्यांनी, प्रायव्हेटली पण पुष्कळ गायलं त्यांनी, भजन्स गायलेले आहेत, भोजपुरीमध्ये पण गायलेले आहेत, म्हणजे जसं मिळेल जैन स्तवन गायले आहेत त्यांनी, भरपूर गायले. आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आज मी आहे, माझ्या भावंडाचा सपोर्ट आहे, माझ्या आई आईचा आशीर्वाद तर आहेच, वडील तर नाही आहेत, ते तर फार मोठे कलाकार होते. आणि बस असंच आहे आयुष्य. ऍक्च्युली सॉरी मैं आज मेरी तबीयत भी ठीक नहीं, गला भी बंद है, लेकिन मैं इनके लिए भी आज शुभेच्छा देना चाहता हूँ कि कल उनकी फिल्म रिलीज हो रही है, मराठी मूवी, जबरदस्त सुपर हिट गाना भी गाया उसने, तो मैं शुभेच्छा देना चाहता हूँ. सबसे बड़ी बात है कि अमिताभ बच्चन साहब के लिए उसने गाना बनाया था जो भगवान के लिए, अपना गणपति दादा के लिए, तो सुपर हिट गाना था. तो उनका अवार्ड जो मिल रहा है 16 तारीख को, तो मैं आपको एडवांस कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ. थैंक यू राजीव भाई, बहुत बहुत हमारे दोस्त पुनीत खरे जो उनको अवार्ड एनायत कर रहे हैं उनको, तो मैं 16 तारीख को शुभेच्छा देना चाहता हूँ. आपको आने का है अवार्ड शो में. थैंक यू और मैं आपका भी बहुत बहुत आभारी हूँ. मुझे जब जब कोई चीज़ की ज़रूरत लगी तो राजू भाई और पुनीत जी, हमारे दादा पुनीत खरे साहेब, त्यांनी पुष्कळ आम्हाला मदत केलेली आहे आणि करत राहतील अशी अपेक्षा आहे. पुनीत खरे साहेबांसाठी एक जोरदार ताळ्या वाजव. बिलकुल. आणि राजूभाईसाठी आणि तुम्हाला सर्वांसाठी, गाणं हिट गाणं आहे, कम से कम मिलियनर्स के ऊपर काफी जो व्यूअर्स है इनके, अभी भी गाना चलेगा, जब तक ये दुनिया है तब तक ये चलेगा. बच्चन साहब का सुपर हिट गाना है, म्यूजिक बाय संजय राज गौरी नंदन. और मैं अजून एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना सांगायची आहे की हे केवळ जे माझ्या हातून घडते, माझ्या आई वडिलांची पुण्य आई, गुरुची पुण्य आई, माझे गुरु इतके दिग्गज आहेत, त्यांचं नाव काय, ते तर परिपूर्ण आहेत सगळे. आणि मी असंच त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने माझं सगळं काम होतं आहे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने माझं काम होतं आहे, याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय.